आदरणीय राष्ट्रवादीचे नेते आजीदादा पवारसाहेब यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून मुंबई येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे जे काही नेतेमंडळी अकोल्यातली त्यांचा प्रवेश झाला. पहिल्यांदा सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो की त्यांनी आदरणीय आजीदादा पवारसाहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अकोले तालुक्यामध्ये ते माझ्याबरोबर काम करण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामध्ये आदरणीय माजी तालुका प्रमुख डॉक्टर मनोजी मोरे, त्याचबरोबर विभागातील कार्यकर्ते मग नरेंद्र भोराज सेन, अविनाश देशमुख, सुनील घुले, सुरेश साबळे, मच्छिंद्र राऊत, आबा नाईकवाडी, भाऊराव गिरे, विठ्ठल भांगरे, बाळासाहेब नेहे, मुश्ताक शेख आणि काँग्रेसचे उबेद शेख, ह्या सगळ्यांनी काल प्रवेश केला. खरं तर यांच्याबरोबर असंख्य कार्यकर्ते प्रवेश घेऊ इच्छित आहेत. तर त्यांचा ज्यावेळेला आजीदादा पवारसाहेब अकोले तालुक्यात येतील त्यावेळेला त्यांचा प्रवेश होईल. माझ्या दृष्टीनं ही एक खूप महत्त्वाचं आहे. याच्या आधीही काय झालं की मी आमदार झाल्यानंतर बरेचसे प्रवेश करू इच्छित होते कार्यकर्ते, परंतु मी काही कारणास्तव एक स्वतःचं एक मत किंवा एक स्वतःची जबाबदारी, नैतिकता या सगळ्यामुळं काही दिवस मी थांबलेलो होतो की मी प्रवेश घेऊ नका, थांबा काही दिवस. परंतु आत्ता जी काही राजकीय उलथापालथ अख्ख्या महाराष्ट्रामध्ये झाली आहे आणि त्यातही अकोले तालुक्यामध्ये आज संघटना चांगली आहेच राष्ट्रवादी, त्याबद्दल दुमत नाही, परंतु अजून त्याला बळकटीकरण करावं ह्या इच्छेनं आपण आज हा काल प्रवेशाचा कार्यक्रम केला. भविष्यात ते अजून जे कार्यकर्ते येणार आहेत त्यांचा आजीदादांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश करणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचं ह्या सगळ्या लोकांनी, आज मी ज्यांची नावं घेतली ही सगळी 2019लाही माझ्याबरोबर काम करत होते, फक्त त्यावेळेला त्यांना त्या त्या पक्षामध्ये होते, पक्षाचे आदेश धुडकावून त्यांनी अंतर्गत मला मदत केली. आज त्यांचं म्हणणं आहे, साहेब परत 2024ला आम्हाला तुमच्याबरोबरच काम करायचं आहे आणि आम्ही जर इकडं तिकडं थांबून काम करत राहिलो तर आमच्या कामाची दखल पण कुणी तुमच्या पक्षामध्ये घेत नाही किंवा तुम्हालाही बा ठीक आहे यांनी मदत केली असं सगळं ह्या कार्यकर्त्यांमध्ये इच्छा होती. आणि म्हणून आज हे सगळे प्रवेशित मुंबईला झालेत. आता येतील डॉक्टर मनोज मोरे किंवा त्यांच्या सहकाऱ्यांवरती मी मोठ्या जबाबदाऱ्या पण तालुक्याच्या देणार आहेत किंवा जिल्ह्याची जबाबदारी देता आली तर जिल्ह्याची पण जबाबदारी देणार आहे. आणि हे माझ्या दृष्टीनं माझ्यासाठी म्हणण्यापेक्षा तालुक्याच्या विकासासाठी काम करतील, तालुक्यात राष्ट्रवादी पक्ष वाढवण्यासाठी काम करतील याची मला पूर्ण खात्री आहे. आणि ह्या सगळ्यांच्या कार्यक्षमता चांगली आहे, हे सगळेजण समाजात वावरणारे आहेत आणि म्हणून याचा उपयोग नक्कीच पक्षासाठी, तालुक्यासाठी मला होईल ही माझी अपेक्षा आहे आणि ती पूर्ण करतील. ह्या निमित्तानं आज आमच्या महिला जिल्हाध्यक्षा स्वातीताई इथं उपस्थित आहेत, त्याचबरोबर महिला तालुका अध्यक्षा त्या पण उपस्थित आहेत, त्याचबरोबर तालुक्याचे तालुका अध्यक्ष शरदजी चौधरी, युवा अध्यक्ष अक्षयजी आभाळ आणि त्यांची सगळीच टीम कार्यकर्त्यांची इथं उपस्थित आहे आणि त्यांच्या समवेत ही वार्ताहर परिषद बोलती आहे होती आहे. तर ह्या वार्ताहर परिषदेत आम्हाला ज्या अंगानं वाटलं की यांनी प्रवेश केला, स्वतःची त्यांची जी काही मतं आहेत ती ह्यानंतर ते नक्की मांडतील. आणि नक्कीच परत एकदा तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला मनापासून तुमच्या सगळ्यांचा आभार मानतो, उपस्थित वार्ताहरांचे मनापासून आभार मानतो आणि थांबतो. जय